नमस्कार मंडळी, माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जे हे नयनरम्य दृश्य बघत आहात, हे दृश्य आहे उमरेड करंडला या अभयारण्यातील बोटनगाव गेटवरील। नमस्कार मंडळी, आज आपण गोसेखुर्द प्रकल्प जलाशयाच्या बॅक वॉटर मध्ये आलेलो आहोत आणि सोबतच आमचे आहेत शिशुबल भाऊ आणि इकडे आहेत अनिकेत भाऊ सोनटक्के। सुंदर असं मनमोहक दृश्य तुम्ही बघत असणार। आम्हाला जर शेतामध्ये जायचं असेल तर असंच डोंग्यावरून जावं लागतं। आपण बघत असणार इथे युरिया फॉस्फेट हे खत आहे आणि आता आम्ही लगेच शेतामध्ये जाऊन हे खत मारणार आहोत। एकदा आपण नक्कीच भेट द्या। मी आता सध्या आहे गोसेखुर्द जलाशयाच्या बॅक वॉटर पाण्यामध्ये सावंगी या विलेजमध्ये। एकदा नक्कीच भेट द्या। माझे मित्र अनिकेत दादा सोनटक्के आहेत आणि सोबतच शिशुपाल दादा राऊत सुद्धा आहेत आणि आम्ही आता शेतामध्ये चाललेलो आहे लवकरच। मित्रांनो, आम्ही आता शेतामध्ये पोहोचलेलो आहोत। इकडे नाव साईडला लावून खतंसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि लवकरच आता आमची प्रोसेस सुरू होणार आहे। पाणी करतो आहे, सध्या पाऊस नाही त्यामुळे अत्यंत भीषण परिस्थिती इथे तुम्हाला पाहायला मिळणार। आमच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे मोटरने पाणी केलेलं आहे। लवकर तिथे आम्ही खत मारणार आहोत। सुरुवात झालेली आहे। दादा टाले आणि अनिकेत दादा सोनटक्के खत मारत आहेत आणि सोबतच इकडे आमचा श्यामराव सुद्धा बसलेला आहे आणि साहिल दादा सोनटक्के सुद्धा सोबत आहे।